श्रीराम प्रतिष्ठान व चैतन्य जपसंकुल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अयोध्या श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापनानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी जपसंकुल यांच्या वतीने काकड आरती आणि श्रीराम मूर्तींवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर विश्वशांतीसाठी विधिवत विष्णू या होमयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या यज्ञासाठी चैतन्य टकले, मंदार उकरंडे, मयुरेश मेत्रे, प्रतीक इजाते, प्रतीक टेके या उभयंतांच्या शुभ हस्ते आणि केदार जोशी यांच्या आधिपत्याखाली यज्ञ पार पडला, त्यामुळे वातावरण पवित्र बनले होते. यानंतर अयोध्या श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले. त्यानंतर रामरक्षा, हनुमान चालीसा आणि श्रीराम जयराम जय जयराम मंत्रांचे सामुदायिक पठण करून सामुदायिक महाआरती करण्यात आली. त्यानंतर धनंजय बापू इदाते आणि संतोष बुगड यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला. सायंकाळी 13 तास रामनाम जपाची समाप्ती करून संपूर्ण कर्कमनगरीत घराभोवती सडा रांगोळी काढून पंत्या लावून प्रत्येक घरी रामाची दिवाळी साजरी करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी राष्ट्रीय कीर्तनकार संदीपबुवा मांडके आणि संकेतबुवा भोळे यांची अप्रतिम कीर्तन जुगलबंदी संपन्न होऊन दिवसभराच्या धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली. यासाठी चैतन्य श्रीराम मंदिरात रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक मिलिंद उकरंडे, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे, सचिव विजय भागवत, सदस्य प्रभाकर टेके, प्रभाकर रसाळ, संजीव कुमार मेहत्रे, संतोष बुगड, धनंजय बापू इदाते, दत्तात्रय इदाते, संतोष टकले, सुरेंद्र इदाते, राजेंद्र टकले, आलेकर बंधू, मोहन बोधे, अशोक मेहत्रे, शीतल भरते आदींच्या आर्थिक सहकार्यामुळे आणि जपसंकुल कर्कम रामभक्तांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रम यशस्वी झाला. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.